लहानपणापासनं माझं स्वप्न होतं एक की मी मोठी होऊन मी पण शाळेत शिक्षकच होणार आहे का तर लहानपणापासून माझ्या आयुष्यात ज्या शिक्षिका येत गेल्या शाळेच्या त्यांना आदर्श मानून त्यांचे त्यांनी दिलेले संस्कार ते आज त्या माझ्या मनात कायम आहे त्यामुळे हा शिक्षिकेचा व्यवसाय करताना मला हे पण समजतं हे पण लक्षात येतं की आपण केवळ आपल्या मुलांना संस्कार नाही देते तर आपण पूर्ण शाळेत शाळेमध्ये आपण ज्या ज्या मुलांशी आपला संबंध येतो त्यांना सगळ्यांना आपण आपले जे संस्कार जे आपल्याला मिळाले आहेत आपल्या शिक्षकांकडनं ते आपण पुढे नेऊ शकतो त्यामुळे पुनर्निर्मिती किंवा एक चांगल्या प्रकारची पिढी घडवणं हे स्त्रीच्या हातात आहे सध्या नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे आपण प्रत्येक दिवशी बघतो की नऊ नऊ रूप आहे देवीचे आणि या नऊ रूपांनी तिने दैत्यांचा नायनाट केला दैत्य म्हणजे सध्याच्या ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्या देशावर जे परधर्म परकीयांचं आक्रमण चालू आहे तर आपण शिक्षिका किंवा स्त्री या नात्याने जर आपल्या पुढच्या पिढीला आपण ते संस्कार जर देऊ शकलो देशप्रेमाचे संस्कार आपण जर देऊ शकलो तर ते खूप म्हणजे एक चांगलं काम केल्यासारखं होईल आणि याच निमित्ताने सर्व स्त्रियांनी हे लक्षात ठेवावं की परकीय संस्कृती किंवा फॉरेन जे आहे फॉरेन कल्चर जे आजकाल आपल्या देशामध्ये रुजू होऊ पाहत आहे जे रुजतं आहे आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं नवीन पिढीला तर असंच वाटतं की तेच सगळं बरोबर आहे आपलं आपल्या संस्कृतीला काही अर्थ नाही आहे आपण जे परंपरा चालीरीती पाळतो त्याला काही अर्थ नाही आहे तर तसं नाही आहे आपणच एक स्त्री म्हणून एक आई म्हणून एक शिक्षिका म्हणून आपण ते जर मुलांना शिकवलं की नाही या संस्कृतीला पण एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र जर आपण लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवलं तर पुढे जाऊन ते सुद्धा दुसऱ्यांना सांगू शकतील की नाही आमची संस्कृती उगाच अशी हे तिला काहीतरी भक्कम पाया आहे शास्त्र आधार आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की एक स्त्री म्हणून तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या मुलांना संस्कारित करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे संस्कार तुम्हाला मिळालेले संस्कारसुद्धा तुम्ही पुढे नेऊ शकता आणि त्या निमित्ताने तुम्ही आ, अमर होऊ शकता संस्काराच्या मदतीने